आता 120 रुपये किलो नांबा विकू लागलो, 50 रुपये का फरक पडतो ना. आपण व्यापारी कोणीच बोलले नाही का? की त्यांनी भाऊसाहेबांच्या प्रतिमेस चे पूजन करून दीप प्रज्वलन करून आजच्या आनंद झाला म्हणावं करीतो प्रेम भावे आपले स्वागत. या कृषी कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर शरदजी गडाख साहेब, कुलगुरु डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. दीपक भाऊ काय म्हणता? इथं इथं ऐ इथं इथं नाही दादा, इथं आहे दीपक दादा, इथंच आहे. मंडपामध्ये उपस्थित असलेल्या सर्व मी मौजे सातगाव म्हटला येथील रहिवाशी असून माझे नाव अवचित्र रामराव पालकर. माझ्याकडं ॲडेन्सिटी प्रोग्राम म्हणजे अतिगंधात पद्धतीचे 800 झाडांची लागवड केली आहे आणि ते 6x10 अंतरावर लावले. 6x10 अंतरावर लावल्यामुळं 1 एकरामध्ये या झाडांची संख्या झालेली आहे. त्यामध्ये केशरमुख्य, त्याच्यानंतर हापू, दशेरी, पायरी, मल्लिका, आम्रपाली अशा काही व्हरायटी अदरवाईज टाकलेल्या आहेत, परंतु मुख्य हा केशर आहे. माझ्याकडं ॲडेन्सिटी प्रोग्राम असल्यामुळं एका केशरची साईज ती 400च्या वर बनवता येते, कारण त्या झाडावर मर्यादित फळं ठेवून तिची आपल्याला त्याची वजन वाढवलं जातं. आणि वाऱ्यावावधन म्हणा किंवा नैसर्गिक थोडीफार आपत्ती, गारपीट सोडता, याचा अतिगंडात असल्यामुळं त्याचा प्रादुर्भाव या क्षेत्रावर कमी होतो. सरासरी एका झाडावर आपण सरासरी 100 फळं जरी धरले तरी एका झाडापासून आपल्याला 20 ते 25 किलो माल मिळतो. सरासरी ॲव्हरेजमध्ये 100 रुपये किलो जरी विकला तरी 2000 रुपये कॅरेट प्रमाणा म्हणजे 2000 रुपये झाड पडतं. त्यातून 500 रुपये झाडाचा खर्च जरी गेला तरी 1500 रुपये झाड सरासरी पडतात. 800 झाडापैकी कमीत कमी 500-600 झाडा जरी 100% माल निघाला तरी त्या शेताचं 1.25 एकराचं उत्पन्न हे कमीत कमी 5 ते 6 लाखापर्यंत जाऊ शकतं. तर नैसर्गिक आपत्ती असल्यामुळं या 2-3 वर्षापासून आमचं उत्पन्नात थोडी घट झाली आणि परंतु आम्ही त्यामध्ये सर्वात अगोदर येण्यासाठी म्हणजे मार्च एंडिंगला मेच्या सुरुवातीला ज्यावेळेस माल निघल तिची तशी प्रोसेस आमची चालू आहे. आणि म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये माल लवकर निघल्यामुळं भावही चांगला भेटतो आणि नैसर्गिक आपत्तीपासून आपल्याला वाचता पण सुद्धा येतो. त्याच्यामुळं आम्ही त्या दिशेने त्याची वाटचाल चालू आहे. नमस्कार, माझं नाव विजय हिमतराव भुतेकर, मी राहणार सावना. माझ्याकडे 5 एकर शेती आहे. 5 एकर शेतीमध्ये मी धुऱ्याने धुऱ्याच्या बांधावर 70 कलमा लावलेले आंब्याच्या, त्यात गावराने आंबे 25 आणि बरं इतर पायरी, लंगडा ह्या व्हरायटी आहेत. परंतु गावराने आंब्याचा आमच्या विक्रीला जर काढले तर जास्त भाव येतो याच्या केशरपेक्षा. याच्यापेक्षाही 100 ते 125 कोणी 200 रुपयापर्यंत आंबा विक्री घेऊन जातात आणि त्यातून उत्पादन चांगलं मिळतं. तरी इतर शेतकऱ्यांनी गावरान इतर आंब्यासोबत गावरान आंब्याचे जर का संगोपन केलं तर शेतकऱ्यांचा चांगला फायदा होतो. इतर फळबाग असतील, संत्रा, मोसंबी याची शेती करावी व त्यातून जास्त भरघोस उत्पादन मिळवावं हीच विनंती शेतकऱ्यांना मी करतो. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा
येथे सलग तिसऱ्या वर्षी आपण आज आंबा महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. या आंबा महोत्सवाचं उद्घाटक म्हणून जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय तसेच डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर शरद गडाख सर या दोघांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलेलं आहे. प्रमुख उपस्थिती म्हणून संचालक विस्तार शिक्षण डॉक्टर उंदिरवाडे सर हे सुद्धा उपस्थित होते. आज या प्रदर्शनीमध्ये एकूण 17 प्रकारच्या गावरान आंब्याची नोंदणी आपण केलेली आहे. त्याचप्रकारे 23 ज्या ओळखीच्या व्हरायटी सिफारस केलेल्या जाती आहेत त्या जातीच्या व्हरायटीचे आंबे या ठिकाणी उपलब्ध लोकांना दाखवण्यासाठी आपण केलेले आहेत. त्याचप्रमाणे एकूण 17 जे शेतकरी उत्पादक आहेत आंब्याचे त्यांनी स्वतःचे शेतातील आंबे विक्रीसाठी आणले आहे आणि साधारण 2 ते 3 हजार किलो म्हणजे साधारण 20 ते 30 क्विंटल टन आंबा आज विक्री या ठिकाणी होण्याची अपेक्षा आहे. मी बुलढाणा जिल्ह्यातील सर्व आंबा खवय्यांना या ठिकाणी विनंती करेल की कृषी विज्ञान केंद्राद्वारे दरवर्षी हा आंबा महोत्सव आपण साजरा करतो. त्यांना या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आंबे बघण्यास आणि विकत घेण्यासाठी संधी सुद्धा आपण उपलब्ध करून देतो. शेतकऱ्यांना सुद्धा त्यांच्याकडून प्रोत्साहन होईल या अनुषंगाने सर्वांनी या आंबा महोत्सवाचा लाभ घ्यावा.